नमस्कार. आज फाल्गुन कृष्ण त्रयोदशी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले 3 उड्डाण पूल मे अखेरीपर्यंत वाहतुकीसाठी सुरू होणार. ठाणे पोलीस आयुक्तालयातील 238 जागांसाठी 49,000 अधिक अर्ज आणि दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत पारंपरिक वेशात सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त श्री कौपिनेश्वर न्यास आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं नववर्ष स्वागत यात्रा काढली जाणार आहे. नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत महापौरांनी हे आवाहन केलं. महापालिकेच्या वतीनं यावर्षीही विविध भागांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली. तसंच स्वागत यात्रेच्या मार्गावरील अतिक्रमण हटवणं, साफसफाई करणं, पिण्याचं पाणी पुरवणं, विद्युत व्यवस्था, मासुंदा तलाव परिसराची स्वच्छता, सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगार पुरवण्याबाबत महापौरांनी या बैठकीत सूचना दिल्या. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येवर दीपोत्सव आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा आणि नववर्ष स्वागत यात्रेत पारंपरिक वेशात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी केलं. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले 3 उड्डाण पूल येत्या 30 मे पर्यंत सुरू होतील अशा तऱ्हेनं कामाचं नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी विविध विकासकामांची पाहणी करून अधिकारी नागरिकांशी चर्चा केली. खोपट येथे रस्त्याच्या कामाची पाहणी करताना केवळ पुनर्वसनामुळे रस्त्याचं काम थांबलं असल्याचं दिसून आलं. त्यावेळी बाधित होणाऱ्या नागरिकांचे BSUP किंवा रेंटल हाऊसिंगमध्ये पुनर्वसन करून रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचं रुंदीकरण करता येऊ शकेल का याची पाहणी करून त्याचा अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जोगीला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील नागरिकांशी चर्चा करून जोगीला तलाव पुनर्जीवित करताना कुणालाही बेघर करणार नाही असा शब्द त्यांनी दिला. शहरात सुरू असलेल्या उड्डाण पुलांच्या कामांची पाहणी त्यांनी केली. अल्मेडा चौकातील उड्डाण पूल 15 एप्रिलपर्यंत, मल्हार सिनेमाजवळील उड्डाण पूल 15 मेपर्यंत तर कॅसल मिल येथील उड्डाण पूल 30 मे अखेर सुरू होईल अशा तऱ्हेनं कामाचं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुढील महिन्यापासून कोपरी पुलाचं काम सुरू होणार असून या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी वाहतुकीकरिता काय करता येईल याचा आराखडा 2 दिवसात सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी यावेळी दिले. हजारो विद्यार्थ्यांच्या सोयीबरोबरच रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवण्यासाठी कोकणात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावं अशी मागणी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत केली. या संदर्भात कोकणातील लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेण्यात येईल आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत कोकणातील महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठात सध्या 800 महाविद्यालयांचा समावेश असून यंत्रणेवर ताण येतो, त्यामुळे परीक्षांच्या निकालांना विलंब होत असून कोकणातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो. विद्यापीठाचे मुख्यालय हे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी गैरसोयीचं आहे, तसंच प्राध्यापकांचीही गैरसोय होते. याकडे निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधलं. कोकणातील स्थानिक गरज लक्षात घेऊन महाविद्यालयीन स्तरावर विविध रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवण्याचीही आवश्यकता असून
त्यामुळे कोकणातच तरुणांना रोजगार मिळू शकेल या पार्श्वभूमीवर स्वतंत्र विद्यापीठ गरजेचं असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली. ठाण्यात जुन्या इमारतींची पडझड सुरू झाल्याचा लाभ उठवत विकासक आणि ऑडिटरनं पुनर्विकास केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ठाणे पूर्वतील मंगला हायस्कूल जवळील अनुसया सोसायटीतील गाळेधारक डॉक्टर मंगला, अरविंद पटेल आणि स्वामीनाथ गुप्ता यांनी पोलिसात तक्रार दिली होती. सोसायटीचे ऑडिटर विनायक चोपडेकर यांनी इमारत अतिधोकादायक नसतानाही बनावट स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल महापालिकेत सादर करून इमारत रिकामी करावयास लावली होती. विकासक योगी क्रिएशनचे मालक गणेश मालवणकर यांच्याशी संगनमत केले तसंच सोसायटीच्या सदस्यांना हाताशी धरून तक्रारदार गाळेधारकांच्या खोट्या सह्या करून विकास करारनामा नोंदणीकृत केला. हे करताना विकासकानं तक्रारदारांचा कार्पेट एरिया लाटला. ही सर्व बनावट कागदपत्र विकासकानं महापालिकेला सादर करून तक्रारदारांची फसवणूक केली. या रहिवाशांच्या तक्रारीवरून ऑडिटर विकासकासह सोसायटीचे अध्यक्ष रेगे, सचिव मालती सुब्रमण्यम, खजिनदार देढिया, व्यवस्थापन सदस्य नीला बागवे आणि इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणास सुखसमृद्धी आणि भरभराटीसह आयुरारोग्य देणारं जावो ही हार्दिक शुभेच्छा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. माजी नगरसेवक हिरा पाटील आणि नगरसेविका सुलोचनाताई पाटील यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपण सुखसमृद्धी आणि भरभराटीसह आयुरारोग्य देणार जावो ही हार्दिक शुभेच्छा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मढवी यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना गुढी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपण सुखसमृद्धी आणि भरभराटीसह आयुरारोग्य देणार जावो ही हार्दिक शुभेच्छा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपण सुखसमृद्धी आणि भरभराटीसह आयुरारोग्य देणार जावो ही हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपण सुखसमृद्धी आणि भरभराटीसह आयुरारोग्य देणार जावो ही हार्दिक शुभेच्छा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे पोलीस दलातील 238 रिक्त पदांसाठी 49,000 अधिक अर्ज आले आहेत. ही भरती प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून साकेत मैदानावर भरतीसाठी झुंबड उडाली आहे. भरती होण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या विविध मैदानी चाचण्या सुरू झाल्या असून येत्या 4 एप्रिल पर्यंत या चाचण्या पूर्ण होतील अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. रोज 2,500 उमेदवारांच्या मैदानी चाचण्या घेतल्या जात असून यामध्ये 100 मीटर धावणं, लांब उडी, गोळाफेक आणि 1600 मीटर धावणं या मैदानी चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मैदानी चाचण्यांतून उत्तीर्ण होणाऱ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार असून ही भरती प्रक्रिया पूर्णतः निपक्षपाती आणि पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं रानडे यांनी सांगितलं. उमेदवारांना त्यांच्या प्रत्येक चाचणीत मिळालेल्या गुणांची माहिती दिली जाते. त्यावर काही आक्षेप असल्यास चित्रफितीमधून त्याची चाचणी दाखवून शंकेचं निरसन केलं जातं. भरतीच्या ठिकाणी चहा, नाश्त्याचे गाळे लावण्यात आले आहेत.
झेरॉक्स मशीनची व्यवस्था करण्यात आली असून 1600 मीटर धावण्यासाठी मैदानावर नेण्याकरिता वाहनांचीही व्यवस्था करण्यात आल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सांगितलं. या सर्व भरती प्रक्रियेवर क्लोज सर्किट कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. उमेदवारांची ओळख पटवण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर केला जात असल्याचं सांगण्यात आलं. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक विभागानेही महिला मतदारांची नोंदणी वाढवणं, मतदारांची छायाचित्र अद्ययावत करणं, दुबार नोंदणी वगळणं अशी कामं युद्धपातळीवर हाती घ्यावीत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. जिल्ह्यामध्ये 59,27,000 मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 2018 अर्हता दिनांकावर मतदार यादीत 59,27,000 इतकी मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 32,43,330 पुरुष तर 26,83,347 महिला आणि 330 तृतीयपंथी मतदार आहेत. या यादीतील स्थलांतरित मयत आणि दुबार मतदार वगळणं आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये 211 जनगणनेनुसार 1,000 पुरुषांमागे 880 महिला असं प्रमाण होतं. मतदार यादीत महिलांचं नोंदणी प्रमाण 826 असून हे वाढवणं गरजेचं असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 84% म्हणजे 49,71,000 मतदारांची छायाचित्र मतदार यादीत असून 9,55,000 मतदारांची छायाचित्र अद्याप मतदार यादीत नाहीत. 18 ते 29 वयोगटातील मतदार नोंदणीचं प्रमाण कमी आहे. युवक मतदारांची नोंदणी वाढवण्याची गरजही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. मतदार यादीतील नोंदणीमध्ये नाव आडनाव रिक्त असणं, चुकीची अक्षरं असणं, यादी भाग रिकामा असणं, नातेसंबंधांमध्ये योग्य शब्द नसणं असे काही दोष या मोहिमेत काढण्यात आले आहेत. ज्या मतदारांना 10 अंकी ओळखपत्र क्रमांकाऐवजी जुना 16 अंकी ओळखपत्र क्रमांक देण्यात आला आहे असे 2,03,438 मतदार आहेत. मतदारांनी मतदार यादीतील त्रुटींची दुरुस्ती करून घ्यावी यासाठी जिल्हा निवडणूक विभागाशी 2534-41-43 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा ठाणे.इलेक्शन.com या संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्यामध्ये आज संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण होतं. आता उन्हाळा सुरू झाला असून गेल्या काही दिवसात तापमानामध्ये चांगलीच वाढ होत आहे. मात्र आजच्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या काहिलीपासून काहीशी सुटका झाली होती. दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 2 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली होती. काही ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाजही वर्तवण्यात आला होता. त्यानुसार मुंबईत काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती. ठाण्यात मात्र संध्याकाळपर्यंत तरी ढगाळ वातावरण होतं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले 3 उड्डाणपूल मे अखेरीपर्यंत वाहतुकीसाठी सुरू होणार. ठाणे पोलीस आयुक्तालयातील 238 जागांसाठी 49,000 अधिक अर्ज आणि दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर.